कुठं आला रे सूर्यांश? मंदिरात। मंदिरात आला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण आत्ता आलेलो आहे वणुजा येथील भवानीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी। आपल्यासोबत आज दिव्या आहे, सूर्यांश आहे, दोघे पण। तर मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि आपण दर्शन घेऊया। असे मंदिर आहे पूर्ण, हे खांबावर, दगडी खांबावर उभं मंदिर असं मंदिर आहे हे। आणि पूर्ण ही दगडाची पूर्ण हे आहे, फक्त इथे आता कसं रंगरंगोटी केल्यामुळे इथे आपल्याला हे दगड वगैरे दिसत नाही। पूर्ण पुरातन असं मंदिर आहे हे, दगडी बांधकाम पूर्ण। चांदीचा मुखवटा असलेली भवानी मातेची मूर्ती। इथे दोन मंदिर आहे हे, जनामाय म्हणजे मोठी देवी आणि तिकडे एक आहे कासामाय म्हणजे छोटी देवी। आपण तिकडे पण जाऊया आणि तिथे सुद्धा दर्शन घेऊया। नाही ते राहू दे, ठेवून दे तिथं, ते देवाचं आहे। Thank you.
नमो भगवानी अश्वर्मर्दिनी किचंत दुबगसी भावदारुणी प्रगट होई गो तुझारा उराशी इति तरी वै माधव स्वरूपाचार्यारी कोटि अलंकार घंटा दिन संवर वाजती या मंदिराचा सभा मंडप आणि आतमध्ये मुख्य गाभारा जिथे देवीची मूर्ती आहे. पूर्ण दगडी खांबावर असा सभा मंडप आहे. इथे पुरातन असं पाण्याचं कुंड होतं, पाण्याचं कुंड होतं इथं आधी. ते पडलं, खचलो होत, आता हे नवीन बांधलं. तर मंडळी इथे जुनं असं पाण्याचा कुंड होता, पण तो कुंड कालांतराने म्हणजे असं खचल्यामुळे आता इथे हे नवीन म्हणजे कुंडाची निर्मिती केली गेली, जीर्णोद्धार झालाय. कारण की खूप वर्ष आणि इथे कसं आधी इथचं पाणी पिण्यासाठी वापरलं जात होतं, पण आता इथची अवस्था काही पिण्याच्या पाण्यासारखी नाही आहे, इथे नाही राहिली आहे. हा असा खूप चांगला असा परिसर आहे, पूर्ण शेत आहे. मंदिराचा मागचा भाग आहे, बघू शकता आपण. पूर्ण गोट्याचं बांधकाम आहे आणि पुरातन असं बांधकाम आहे. मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, कारण की जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.